वापरली आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहे. हे कशी फेटायची वगैरे ते तुम्हाला समजणार आहे आणि किती क्वांटिटी वगैरे घ्यायची ते पण तुम्हाला कळणार आहे. तर एकदम इझी पद्धतमध्ये एक क्रीम बनवली जाईल. म्हटलं तर क्रीम रेडीमेडच आहे, पण कशी फेटायची आणि फेटल्यानंतर ती कशी बनते हे तुम्हाला पाहायचं आहे. तर इझी रेसिपी आहे आणि त्रास असा काहीच नाही आहे. तर तुम्ही केकला अशी बनवून लावू शकता, छान छान डिझाईन पण बनवू शकता. तर थोड्यांची क्रीमी बनत नाही, तर तुम्ही ह्या कंपनीची जी मी वापरली आहे ती तुम्ही वापरून पहा. छान असं इझी थिक असं एक क्रीम बनते. म्हटलं तर जे आम्ही जी क्रीम लावतो केकसाठी त्याच्यासाठी आहे. तर चला मग आपण बनवूया व्हिपिंग. क्रीम बनवण्यासाठी मी एट्रोपोलाइट क्रीम घेतलेलं आहे प्रीमियमचं, आणि हे आता आपल्याला व्हिप क्रीम बनवायचं आहे. याच्यामध्ये ही छान कंपनी आहे आणि याची क्रीम छान बनते तुम्ही पाहू शकता. आणि ही 1000 ग्रामची आहे तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला कुठचा केक बनवायचा असेल तर फुल काय लागत नाही. जर मोठा केक बनवायचा आहे डबल ट्रिपल लेअरचं तर आपल्याला ही फुल क्रीम लागते. तर आपल्याला ही हाफ क्रीम आता मी तुम्हाला करून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता कंपनीचं नाव ट्रोपोलाइट आहे, प्रीमियम ट्रोपोलाइट. तर ही क्रीम छान येते. तर तुम्हाला मी दाखवते कशी बनवायची. याची किंमत आहे 220. तुम्ही पाहू शकता इथे डेट आणि क्रीम आहे. तर तुम्ही पण असं डेट वगैरे बघूनच खरेदी करा. ट्रोपोलाइट टी क्रीम छान येते. तर चला तुम्हाला मी दाखवते कसं व्हिप क्रीम बनवायचं. तर फर्स्ट आपण सिझरने कट करून घेऊया. आणि कधी पण आपल्याला ज्यावेळी हे व्हिप क्रीम बनवायचं असेल तर फ्रीजरमधून फर्स्ट आपल्याला एक अर्धा तास तरी आपल्याला फ्रीजमध्ये असं काढून ठेवायचं आहे आतमध्ये. आपले क्रीम सर्व फुल पडलेले आहेत, आपल्याला फुल नाही करायचे. तर आपल्याला याच्यातून अर्धा काढून घ्यायचं आहे. तर फर्स्ट मी याच्यातून हाफ काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता मी हाफ घेतलेला आहे आणि हाफ मी याच्यामध्ये काढून घेतलेला आहे. तर हे आता मी पुन्हा डिपरमध्ये ठेवणार आहे. म्हटलं तर पुन्हा हे आपलं आहे तसं घट राहणार, म्हटलं तर टाईट राहणार. हे लूज राहिलं तर खराब होतं. तर आपल्याला डिपरमध्येच ठेवायचं आहे. तर चला मग आपण स्टार्ट करूया. माझ्याजवळ ब्लेंडर आहे, ते ब्लेंडरमध्ये मी करणार आहे. तर तुम्ही बघा एकच डायरेक्शन मध्ये करायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे शुगर. मी 500 ग्राम क्रीमसाठी 1 वाटी शुगर घेतलेली आहे, ती आतमध्ये घालते. आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे क्रीम दाढ होईपर्यंत. म्हणतात आपलं क्रीम ठीक असायला पाहिजे, तरच आपला आपण तुमचा केक जो करणार त्याच्यावर छान राहील. ठीक
पाहू शकता छान असं ठीक व्हायला लागलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही 10 मिनिटं करून घेऊया, 10 ते 15 मिनिटं. पाहू शकता छान ठीक क्रीम आपली रेडी झालेली आहे. फिरवायचं गरज नाही, 20 मिनिटं झालेली आहे. मग तसं सारखी आपल्याला 20 मिनिटं लागलेली आहे. ब्लेंडर बंद करते, तुम्ही पाहू शकता आपली क्रीम केवढं छान झालेली आहे, पडत पण नाही आहे खाली, म्हणत छान असं ठीक झालेलं आहे. तर मी 500 ग्रॅम ही क्रीम वापरली आहे. तुम्ही पाहिलं आहे की 1000चं ते पॅकेट होतं 1000 ग्रॅमचं, तर त्याच्यातलं मी हाफ घेतलेलं आहे. आणि मोठी एक वाटी शुगर पावडर वापरलेलं आहे. आणि मला अजून शुगर लागलेली नाही. जर तुम्हाला वाटलं असेल की अजून शुगर पाहिजे तर तुम्ही अर्ध वाटी आणि वापरू शकता. तर मला काय लागलेलं नाही, मला 500 ग्रॅम क्रीमसाठी 1 वाटी पस झालेली आहे. तुम्ही पाहू शकता छान असं ठीक झालेलं आहे. तर मी तुम्हाला एक बाउलमध्ये काढून दाखवते किती ठीक झालं आहे ते. तर चला मग आपली व्हिप क्रीम रेडी आहे, तुम्हाला दाखवते. शकता छान असं दाट झालं आहे, पडत पण नाही आहे. बघा छान अशी झालेली आहे. तर ही व्हिपिंग क्रीमचं इझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट्स करून सांगा. तुम्ही पाहू शकता छान अशी आपली क्रीम झालेली आहे. आपण इझी केकला डेकोरेशन करू शकता. ठीक झालेले आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिपिंग क्रीमची ती नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि जर का ही माझी जी पद्धत मी ज्याप्रमाणे मी केलं आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज ही रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून कोण पण ही क्रीम करू शकते आणि केक बनवू शकतात. आणि जर का लाईक झालं माझा हा व्हिडिओ तर प्लीज लाईक करा आणि नेताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. हा तुम्ही माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद.